वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या बाणे रोडवरच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत. मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी मनोरमा खेडकर यांच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. मनोरमा खेडकर पोलीस तपासात सहकार्य करत नसल्यानं चौकशीसाठी थेट पोलीसच घरी दाखल झाले. मनोरमा खेडकर यांची आता चौकशी केली जाणार आहे. हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्याला धमकावल्याचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या अनुषंगाने गुन्हा देखील दाखल करण्यात आला. दरम्यान मनोरमा खेडकर पोलीस चौकशीसाठी सहकार्य करत नसल्यानं आता पोलीसच त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले आणि आता त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून आता काय माहिती समोर येते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातल्या घराबाहेर आता पोलीस दाखल झालेली आहे. त्यांचा हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला. दरम्यान मनोरमा खेडकर या चौकशीसाठी सहकार्य करत नाहीये आणि त्यामुळे चौकशीसाठी थेट आता पोलीसच त्यांच्या घरी दाखल झाले. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून. निलेश, आता पोलीस मनोरमा खेडकर यांच्या घरी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय, त्या चौकशीसाठी सहकार्य करत नाहीत अशी देखील माहिती आहे. सध्या चौकशी कशी सुरू आहे? नक्कीच. खरं तर काल रात्रीपासून मनोरमा प्रकरण जे आहे खेडकर या प्रकरणाला वेग लागला आहे. काल रात्री पूजा खेडकरांची जी गाडी आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि आता मनोरमा खेडकर आहेत त्यांच्या घराच्या बाहेर पुन्हा एकदा नोटीस चिटकवण्यात आलेली आहे. खरं तर त्यांना पोलिसांकडून सातत्याने फोन केले जातात मात्र तपासामध्ये ते सहकार्य करत नाही आहेत, त्यामुळे थेट पोलिसच आज घरी दाखल झालेले आहेत. एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी मनोरमा यांचं वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणी पोलीस आज जाऊन त्यांची चौकशी करणार आहेत, त्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि आता या ठिकाणी पोलिसांनी एक नोटीस बजावलेली आहे. ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये मनोरमा हे शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून दमदाटी करत असल्याचा जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला त्या प्रकरणामध्ये ती जी बंदूक आहे ती कुणाची आहे आणि तिचं जे लायसन आहे ते कॅन्सल करण्यात येणार आहे अशा आशयाचं या ठिकाणी नोटीस पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घरासमोर लावलेली आहे. खरं तर पोलीस सातत्याने त्यांचा शोध घेत आहेत की जी नोटीस आहे ती प्रत्यक्षात देऊन प्रत्यक्षात त्यांच्या हातात देण्याचा एक कायदा असतो मात्र ते सहकार्य करत नसल्यामुळे त्यांनी जी नोटीस आहे ती घराबाहेर चिटकवलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी मनोरमा खेडकर यांचं नातेवाईक आहेत किंवा त्यांचं जिथं वास्तव्य आहे त्या ठिकाणी जाऊन पोलीस तपास घेणार आहेत. निलेश, नक्कीच आता खरं तर नोटीस बजावण्यात आली आहे, आता तरी मनोरमा खेडकर चौकशीसाठी सहकार्य करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.